नमस्कार मंडळी खाऊप्रेमीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज एकदम सोपी रेसिपी आहे, ती म्हणजे तोंडली बटाट्याची भाजी. टिफिनसाठी किंवा वरण भात असेल तर त्यासोबत एकदम बेस्ट भाजी आहे. मस्त कोरडी छान बनते, अजिबात पिचपिचीत बनत नाही. सगळ्यांच्या घरी अशी बनतच असेल. खूप सोपी पद्धत आहे आणि ही पद्धत मी दाखवत आहे. मी स्वतः कशी बनवते आणि माझ्या घरात मुलांना कशी आवडते त्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवत आहे. आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी इथे 3 बटाटे घेतलेले आहेत, छोटे छोटेच आहेत आणि तोंडले पण 1/4 किलोच्याही कमी असतील. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बटाट्याची साल काढून त्याला बारीक चिरून घेणार आहे. मी यासाठी बटाटे बारीक चौकोनी चिरते आहे, कारण मी तोंडले आज लांब लांब न चिरता ते पण छोटे चौकोनी तुकडे करणार आहे. कारण मुलं मग लांब लांब चिरले की थोडासा खायला कंटाळा करतात, त्यांना मग असे चौकोनी छोटे छोटे पोळीसोबत, गरमागरम पोळीसोबत ते मस्त खातात. तर बटाटा नेहमी मी चिरून ना थोडा वेळ पाण्यात ठेवते, जेणेकरून त्याची भाजी अशी पिठाळ लागत नाही, त्यासाठी स्टार्च थोडस कमी होऊन जातं. म्हणून तोंडले मी आता चिरून घेणार आहे. सर्वात प्रथम त्याची जी दोघी साईडची टोकं असतात ती हलकीशी चिरून घेतलेली आहे, कापून घेतली. त्यानंतर तोंडल्याचे असे 4 भाग केले उभे आणि बारीक बारीक चिरून घेते. मोस्टली मला असे तोंडली लांब लांब चिरलेली आवडतात, पण मुलं मग थोडीशी खायला नाटक करतात की इतकी मोठी भाजी मोठी भाजी म्हणून, त्यामुळे अशी छोटी छोटी करते. शिजायला पण मदत होते, लवकर शिजते आणि मुलं पण आवडीने खातात. 3 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्या बारीक चिरून घेते. लसूण छान टाकायचं आहे भाजीत, चव मस्त लागते त्यासाठी. त्यानंतर अगदी 1 चमचाच मी याच्यात तेल घातलेलं आहे. कमी तेलातच भाज्या करत आहे मी सध्या, तुम्हाला माहित आहे, व्हिडिओमध्ये मागच्या सांगितलं मी. त्यानंतर मोहरी 1 चमचा आणि छोटा चमचा जिरं तडतडू द्यायचं, मस्त हिंग घालायचा आणि लसूण परतून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि ती पण परतून घ्यायची. आणि जो पाण्यात ठेवला होता बटाटा, मी तो आता बटाटा परतून घेणार आहे. सर्वात पहिले मी टाकला बटाटा आणि त्यानंतर घालायची आहे बारीक चिरलेली तोंडली. बटाटा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. चवीनुसार थोडंसं घालायचं आहे मीठ, त्यामुळे बटाटा शिजायला लवकर मदत होईल. तोंडल्यांमध्ये भाजीमध्ये पण टाकणारच आहोत आपण. अगदी थोडंसं टाकलेलं आहे, परतून घ्यायचं. आणि थोडीशी धणा पावडर टाकलेली आहे, धणा पावडरची चव या भाजीला मस्त लागते त्यासाठी. त्यानंतर मिक्स करून घेऊयात आपण जी बारीक चिरलेली तोंडली होती ती. व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मी परतून घेत आहे, म्हणजे कसं मसाले छान तोंडली आणि बटाट्याला लागतील. चवीनुसार घालायचं आहे मीठ. बटाट्यामध्ये पण मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंसं कमीच घातलेलं आहे. आणि अगदी 2 ते 3 चमचे पाणी घातलेलं आहे, कारण तेल कमी आहे भाजीला, उगत चटकू नये त्यासाठी. तशी वाफेवरच शिजवणार आहे भाजी, एकदम मस्त लागते आणि एकदम कोरडी छान होते. वरण भात असेल नाहीतर मग डब्याला ही भाजी तर बेस्ट आहे, खूप छान लागते. अशा पद्धतीने करून बघा आणि मध्ये मध्ये झाकण काढून परतवून घ्यायची, म्हणजे चटकणार नाही भाजी. अगदी 10 मिनिटात ही भाजी बनून तयार होते. भाजी जेव्हा थोडीफार शिजायला येईल तेव्हा मी घालणार आहे यामध्ये तिखट. लाल तिखट टाकायचं तुमच्या आवडीनुसार. मी ते 2 छोटे चमचे घातलेले आहे, कारण माझं लाल तिखट जास्त तिखट नाही. आणि अगदी किंचित गरम मसाला किंवा व्हेजिटेबल मसाला असतो तो घातला तरी सुद्धा चालेल, ऑप्शनल आहे. त्यानंतर 2 छोटे चमचे टाकलेले आहे मी दाण्याचं कूट. दाण्याच्या कुटामुळे याची चव ना खूप छान लागते भाजीची. आणि वरून मस्तपैकी कोथिंबीर. अशी झटपट भाजी बनून तयार होते. आता आपण मसाले घातलेले आहे त्यामुळे अगदी गॅस मी बंदच केला, फक्त 2 मिनिटं झाकण ठेवणार आहे, जेणेकरून वाफेवर हे मसाले एकजीव होतील. त्यासाठी अशी झटपट भाजी बनून तयार झालेली आहे, नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू.